3 अप्रैल 2016 को नागपुर में जातीयता परिषद का आयोजन किया गया है। इस संबंध जानकारी के लिए पत्र परिषद ली गई। आयोजित पत्र परिषद में इस संबंध बताया गया कि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष और पुरोगामी विचार संगठना, साधी महिला संगठना, यह सभी संगठना मिलकर नागपुर में जातीय जनता की परिषद आयोजित की है। जाति के आधार पर आज देश में दंगे फसाद होते नजर आते हैं। जाति के आधार पर विद्यापीठ में विद्यार्थियों पर अन्याय अत्याचार हो रहा है। इन सभी प्रश्नों का हल निकालने 3 अप्रैल 2016 को नागपुर में जातीयता परिषद आयोजित की गई है। तभी इस जातीयता की परिषद में सभी जनता बड़ी संख्या में शामिल हो, ऐसा आह्वान पत्र परिषद में किया गया। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत, सोबतच महिला संघटना, ह्या सर्व संघटना मिळून नागपूरला जाती अंताची परिषद आयोजित केलेली आहे। या देशामध्ये जे वातावरण सध्या चाललेलं आहे, जातीच्या आधारावर जी काही दंगली या देशामध्ये होत आहेत, जातीच्या आधारावर विद्यापीठामध्ये आज जो जातीच्या आधारावर विद्यापीठामध्ये आज विद्यार्थ्यावर जो अन्याय अत्याचार होतो आहे, ह्या सर्व प्रश्नाचं कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे आणि चळवळीची, पुरोगामी चळवळीची भविष्यातली एक वाटचाल या जाती अंताच्या परिषदेमधून ठरणार आहे। म्हणून तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो की या 3 एप्रिल 2016 रोजी नागपूरला कस्तुरचंद पार्क या ठिकाणी होणारी जी जातींताची परिषद आहे, त्या परिषदेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी त्यांना आवाहन करतो। काय नेमकं तिथं शिकवणार त्या परिषदेमध्ये? सध्या देशामध्ये जातीच्या नावावर जे काही अत्याचार चाललेले आहेत, त्यामधून त्या परिषदेमधून नेमकं या देशामध्ये, मग या देशातला मागासवर्गीय असो, SC असो, ST असो, OBC असो, ह्या सर्वांवर विशेष करून ज्या प्रकारे हल्ले करण्यात येत आहेत, या देशामध्ये टार्गेट करण्यात येत आहे, या वर्गामध्ये आज खऱ्या अर्थानं पाहतो म्हटलं तर भाजप आणि RSSच्या माध्यमातून भीतीदायक वातावरण निर्माण केलं गेलं आहे देशामध्ये। तर ह्या सर्व परिस्थितीचा तोडगा, या परिस्थितीवर चिंतन त्या परिषदेमध्ये करण्यात येणार आहे आणि त्या परिषदेमध्ये हजर राहिल्यानंतर त्यातून एक योग्य मार्ग जो निघणार आहे ते मार्गदर्शन त्या परिषदेमध्ये होणार आहे। म्हणून येणारी भविष्यातली वाटचाल आम्ही कशी करणार आहोत हे त्या परिषदेमधून आम्ही ठरवणार आहोत।